कोई धंधा छोटा नहीं होता, धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता। नमस्कार मित्रांनो, माझ्या हातात आहेत काजू। काजू हे ड्राई फ्रूट जगभरात प्रसिद्ध आहे। मित्रांनो, आपण पाठीमागच्या भागात जे शेतकरी आहेत, जे वेगळं काही करतात आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं उत्पन्न घेतात, त्यांना भेटलो। आज आपण भेटणार आहोत काजू प्रक्रिया उद्योगातील एका शेतकऱ्याच्या मुलाला। त्यांना हा प्रक्रिया उद्योग टाकला आणि जगभरात नेला। चला भेटूया त्याला आणि जाणूया काजू प्रक्रिया उद्योग आणि बरंच काही। आम्ही काजू निवडायचं चाललेलं आहे, ह्याच्यातून जरा खराब काढतोय, लहान मोठी साईज काढतोय, आणि ह्या माझ्या सहकारी आहे। काजू उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। अशा पद्धतीने डबे पॅकिंग होतात, डबे पॅकिंग झाल्यानंतर त्याचं बॉक्स पॅकिंग केलं जातं। बॉक्स पॅकिंग नंतर हे मटेरियल कोल्ड स्टोरेजमध्ये जातं। कोल्ड स्टोरेजमधून कंटेनर भरून UK, कॅनडा, रशिया, जपान, दुबईमध्ये एक्सपोर्ट केलं जातं। ह्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते हे तुम्हाला अजून दाखवतो। या हे एक कलर सॉर्टिंग मशीन आहे। हे काळा स्पॉट आणि ब्लॅक स्पॉट आणि व्हाईट स्पॉट वेगवेगळे केले जातं। ह्यात ब्लॅक स्पॉट म्हणजे पूर्णपणे वेगवेगळे ग्रेडेशन केलं जातं, ह्यात मशीनमध्ये क्लीन होतं। ब्लॅक स्पॉट वेगळा होतो आणि व्हाईट स्पॉट वेगळा होतो, हे असे स्पॉट असतात वेगवेगळे प्रकार। डेल्टा हे सुद्धा आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर ब्रँड आहे। कॅशूच्या सर्व लागणाऱ्या मशिनरी आपण स्वतः बनवतो डेल्टा या ब्रँड नावानं। या चालू करा मॅडम। ह्यातच टाकलायचं ना ऑफरमध्ये? रिटेलसाठी आपण 1/2 किलो पॅकेजिंगमध्ये पॅकिंग करतो, हे तुम्हाला मी दाखवतो। या हे 1/2 किलोचे पॅकेट आहेत। पॅकेटमध्ये पूर्ण व्हॅक्युम आपण व्हॅक्युम हवा काढून घेतो, पूर्णपणे टाईट एअर टाईट पॅकिंग करतो। पॅकिंग करतो या पॅकिंगचा फायदा म्हणजे यातून हे कमीत कमी 6 महिने पॅकिंग टिकू शकतं। त्यात मॉइश्चर नसतं, पूर्णपणे मॉइश्चर जाऊ शकत नाही। हवा नाही गेली तर
मॉइश्चर टिकून मॉइश्चर त्यात राहत नाही, त्यामुळे हा असं मटेरियल 6 महिने राहू शकतं. हे पूर्ण एअर टाईट पॅकिंग केलं जातं, ह्याच्यामध्ये थोडीसुद्धा हवा जात नाही आहे, एक सुई एवढीसुद्धा आहेत हवा जात नाही, त्यामुळे पूर्णपणे 6 महिने आहे असं राहू शकतं. काजू प्रक्रिया उद्योगात यशस्वी झालेल्या संजय कदम यांची उद्योगाची सुरुवात, समस्या, यश, अपयश या गोष्टी चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. भेटूया संजय कदम यांना. नमस्कार सर. नमस्कार सर. आत्ता काय सुरू आहे तुमचं? आत्ता आपण सध्या काजू प्रोसेसमध्ये आहे. काजू प्रोसेस आणि कॅश काजू मशिनरी ह्याचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. काजू प्रोसेसमध्ये आपण ऑल प्रकारचे काजूचं ग्रेड रॉ मटेरियलपासून पक्का काजू तयार करतो आहे. पक्क्या काजूपासून ते काजू आपण डोमेस्टिक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केटला सप्लाय करतो. बरं, काय बात. पण मला सांगा ना, आता डोमेस्टिक मार्केट तुम्ही बोलला आणि तुम्ही एकदम खेडेगाव, खेड गाव आहे त्यांचं, सातारा जिल्ह्याचं छोटंसं गाव आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्र आणि काजू हे खूप विचित्र आहे. म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर इकडं काजू पिकत नाही आहे, तरी तुम्ही कसा हा प्रक्रिया उद्योग इकडं कसं वळला तुम्ही? हे फार जुनी गोष्ट आहे. एकदम आमचा माझा 2 नंबरचा भाऊ आर्मी भरतीसाठी गेला होता, याला बेळगावला गेला होता. बरं. आणि त्याला त्या मार्केटमध्ये काजूचं बी सापडलं. म्हणजे भरती काय झाला नाही तो, म्हणजे भरती झाला होता, काही मेडिकलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, तो रिटर्न येत होता. तर मार्केटमध्ये बसताना त्याला काजूचं बी विकायला शेतकरी बसले होते. तो येता येता 2001ची गोष्ट आहे. तो येतात तरी काजूचं बी घेऊन इकडे घेऊन आला. बरं. आणि आम्ही त्या मी शेती करत होतो, तो नुकताच भरतीचा प्रोसेस बघ चालली होती त्याची. नंतर मग ते आम्ही त्याचं बी दाखवलं, असं असं बी आहे, काय करायचं बी पासून, मग त्याची माहिती घेतली. काजू बी पासून काजू तयार होतो, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. हे आम्हाला काय काय अलगोल नॉलेज नव्हतं. त्यावेळेस सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर युनिट होते. बरं. काजू प्रोसेसिंग करणाऱ्याची, काजू प्रोसेसिंग करणारी युनिट आम्ही जाऊन बघितली. तर बऱ्याचशा युनिटांना आम्ही भेट दिली, पण सर्वांचं होम घरगुती काम चालू होती सगळ्यांची. पण नंतर कालांतर ते सगळे उद्योग बंद पडायला लागले. बरं. आणि त्यावेळेस आम्ही छोटंसं मशीन, आमच्याकडे भांडवलही नव्हतं, छोटंसं मशीन आम्ही रेंटवरती घेतलं. रेंटवरती घेऊन आम्ही छोटंसं शेड गावात उभं केलं. शेडमध्ये तिथनं प्रवास चालू, आम्ही ते मशीन टाकून फोडायसाठी आम्ही प्रोसेस चालू केली. बरं. तुम्ही सांगत होता की पहिल्यांदा आम्हाला माहिती कळली, भरतीला गेले होता बंधू, त्यावेळेस तुम्हाला माहिती कळली. पण ज्यावेळेस तुमच्या डोक्यात आलं की मला एक उद्योग करायचे, त्यावेळेस भांडवल नव्हतं, तर त्यावेळेस त्या समस्येवर तुम्ही कसा मार काढा? कारण कुठलाही धंदा करायसाठी पहिल्यांदा भांडवल लागतं, तर तुम्ही कसं सुरुवात केली? भांडवलाची तर आमची भरपूर अडचण होतीच. म्हणजे भांडवल काय थोडेफार बरं नव्हतं. आम्ही त्यावेळेस 10,000 रुपयाचं लोन काढलं होतं एका बरं संस्थेचं, आणि 10,000 लोन पासून आम्ही सुरुवात केली होती. बरं. 10,000 लोन करून आणि नंतर आम्ही रेंटवरती मशिनरी घेऊन काम चालू करून तेच काम पुढे करत गेलो. बरं. नंतर 1-6 महिन्यांनी 50,000 लोन तयार केलं. बरं. 50,000 लोन आम्ही बँकेकडून घेतलं, आणि 50,000 लोन काजू व्यवसाय त्याविषयी पूरक नव्हतं, तरी मग आम्ही माझ्या भावाच्या असं 4 जणांच्या आम्ही नावावरती 50,000 लोन तयार केलं. असं 2 लाख रुपये लोन तयार केलं आणि तिथून आम्ही व्यवसायाला चालू केलं जास्त. पण मला सांगा संजय, तुम्ही सांगताय की आम्ही लोन काढून म्हणजे खऱ्या अर्थाने व्यवसाय चालू केला, पण त्यावेळेस येतो की तुमचं म्हणजे घरच्यांचं असेल किंवा सगळ्यांचं की बाबा जॉब कर, तू कशाला धंदा कशाला करतोय? कारण तुमच्या घरात कोणी आजपर्यंत धंदा केला नव्हता, तर असतं ना जॉब कर, सरकारी नोकरी लाग, तर हे का म्हणून तुम्ही केलं नाही आणि तुम्ही इकडं कसं वळला? नाही, जॉब सांगायचं म्हणलं आम्ही व्यवसाय टाकला, छोट्या प्रमाणात होता. 10,000 रुपये व्यवसाय म्हणजे किती मोठा असणार आहे, छोट्या प्रमाणात होता. त्यावेळेस आम्ही माझा भाऊ आणि मी दोघंही जॉब करत होतो. तो फल्टिंग इंडस्ट्रीजमध्ये जॉब करत होता, मी कुपरमध्ये सातोडमध्ये एका कारखान्यात काम करत होतो. बरं. दोघं पण काम करत हा पार्ट टाईम बिझनेस करत होतो. बरं. पण नंतर हळूहळू असं झालं की आम्हाला मार्केट चांगलं सापडायला लागलं, तर त्यानं जॉब सोडला आणि तो सातारमध्ये फुल टाईम काजू बिझनेस करायला. मी पण नंतर मी जॉब सोडला, मी पण
सायबर जाऊन फुल टाइम आम्ही बिझनेस मध्ये फुल टाइम काम करायला लागलो. वाढत वाढत गेले 7 पासून आम्ही फुल टाइम बिझनेस करायला लागलो. 2007 पासून फुल टाइम बिझनेस करायला लागलो. नंतर आम्ही हळूहळू चालू केलं, म्हणजे हे करत करत पुढे गेलो. बरं, तुम्ही सांगताय आम्ही काम करत करत पुढे गेलो, पण समस्या येते की आपल्याला माहिती नसते किंवा काय नसते. तर तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला हा धंदा उभा करताना काय काय अडचणी काय काय आल्या? अडचणी भरपूर आल्या. आर्थिक अडचण तर होतीच, घरच्यांची पण अडचण होती. घरचे म्हणत होती नोकरी कर, जॉब, बिझनेस काय आपलं काम नाही, आपण करू शकत नाही काम, बिझनेस करू शकत नाही, गुजर मावडायचं काम आहे. आम्ही बिझनेस करून मी स्वतः स्वतः जॉब लावतो, कधी माझं मन कारखान्यात लागत नव्हतं, काय ते व्यवसायाकडे मन म्हणजे लक्ष वळायचं. आमचा भाऊ पण तसंच, त्याचं पण कायम बिझनेसमध्येच त्याचं लक्ष होतं. तो स्वतः मेकॅनिकल होता, मेकॅनिकचं काम सोडून तो म्हणजे बिझनेस काम करायचा. एवढंच चांगलं या गोष्टी असताना आर्थिक अडचण आली. नंतर घरच्यांचं हे आलं की नोकरी सोडू नको, बिझनेस काय आपलं आपलं काम नाही आहे, सगळ्या गोष्टीची अडचण आली. आम्ही छोटस मार्केट साताऱ्यात एक गाळा घेऊन तिथं काम चालू केलेलं. बरं, 2004 साली गावाकडून साताऱ्याला आलो. हे आपल्याला गावाकडे काम करता येणार नाही म्हणून साताऱ्याला आलो. सातारमध्ये 2004 पासून चालू केलं होतं. नंतर मग 2007 जसं मार्केट आमचं वाढलं तसं आम्ही पुणे, सातारा, मुंबई, पुणे सप्लाय करत केलं. बरोबर, ज्यावेळेस हा व्यवसाय खऱ्या अर्थानं विस्तारत होता त्यावेळेस असतं की तुम्हाला खूप सारं कॉम्पिटिशन येतं, तर त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी तुम्ही काय केलं? कॉम्पिटिशन तर भरपूर होतं, कारण मराठी माणसांचा काम उद्योग हा नवीन असतो, आम्हाला पण नवीनच होता. मराठी माणसांनी काम कसं करायचं, सगळ्या मार्केटमध्ये मारवाडी, गुजरात, राजस्थानी सगळी लोक होती. आम्ही स्वतः मार्केटिंग करायला गेल्यानंतर आमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायला गेल्यानंतर आम्हाला एक तास आमच्या तोंडाकडे बघत नव्हते. की आमच्याकडे तोंडाकडे आम्हाला विचारायचं नाही तुमच्याकडे काय काय, की हा आज येईल उद्या येतोय की नाही, ह्यानं म्हटलं कुठे चोरून आणलंय, अशी बघण्याची भावना आमच्याकडे येऊ. हे भरपूर अडचणी अशा येत होत्या, मग त्यातून आम्ही ते त्यातच टिकून राहिलो. त्यामुळं पुढे जाता आलं. तुम्ही खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडताय, टिकून राहणं. टिकून राहणं महत्वाचं आहे मित्रांनो, कुठल्याही धंद्यात टिकून राहणं महत्वाचं आहे. पण त्याच्यानंतर प्रश्न आला, तुम्ही मगाशी उल्लेख केला मार्केटिंग. आता मार्केटिंग कसं केलं? हा जो धंदा तुमचा जो प्रक्रिया उद्योग आहे त्याचं काजूचं मार्केटिंग कसं केलं? मार्केटिंग म्हणजे आता आम्ही आमचं स्वतःच प्रोडक्ट बनवलं, काजू स्वतःच आमचा तयार केला, मार्केटमध्ये घेऊन गेलो. मार्केटमध्ये मार्केटिंग केलं म्हणजे जसं आम्ही व्यापाऱ्यांना आणला, सॅम्पल दाखवायला जायचो, सॅम्पल व्यापारी आमचे बघायचे नाहीत, कारण आमचं त्यांना वाटत नव्हतं की आम्ही काजू प्रोसेस करून केला असेल, आम्ही तयार केला. आणि सातारात कुठं काजू प्रोसेस होतो, काजू हा कोकणात किंवा कुठं ह्या साईडला प्रोसेस, त्यांना असं वाटत नव्हतं की सातारात कुठून काजू येतोय. म्हणजे जरी आम्ही पुणा मार्केटमध्ये, आमच्या जवळ पुणा मार्केट आहे, पुणा मार्केटमध्ये गेलो तर तिथल्या लोकांना वाटायचं की हा सातारात कुठून काजू येणार, काजू असतो कोकणात किंवा गोव्यात काजू असतो, सातारात कुठून काजू आला. पण त्यावेळेस आम्हाला मार्केटिंग करताना खूप अडचणी आल्या, व्यापाऱ्याने आम्हाला लवकर सपोर्ट केला नाही काय. नंतर जसं आम्ही मार्केटमध्ये टिकून राहिलो, जास्त वेळा त्यांच्याकडे जाणं येणं राहिलं, मार्केटमध्ये टिकून सारखंच मटेरियल, म्हणजे आज गेलेलं मटेरियल उद्या परत येत आहे, आज मटेरियल परत रिटर्न घेऊन येतोय मुलगा, त्यामुळे त्याने आमच्या विश्वास ठेवत गेले. आणि ठेवत गेल्यामुळे आमचं मार्केट आपोआप डिस्टॅब्लिश व्हायला लागलं. आणि मार्केटमध्ये आम्हाला जे व्यापारी आमच्याकडे बघत होते असतात, ते आल्या गेले गेले आता खुर्ची देऊन खऱ्या अर्थानं कामाची पोच पावती तुमच्यामध्ये टिकून धरणं किंवा विश्वासार्थ असणं तुम्ही सांगत होता. पण मला हा प्रश्न खूप प्रेक्षकांनी विचारायला आला, आता काजू पिकत नाही तर हा काजू आणला कुठून जातो? हा काजू आम्ही ज्यावेळेस आम्ही व्यवसाय चालू केला त्यावेळेस आम्ही कच्चा काजू आम्ही कोकणातून खरेडी करत होतो. कोकणातून चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी, वेंगुर्ला या साईडला आम्ही कच्चा काजू खरेदी केला आणि इथं सातारातून प्रोसेस करतो. बरं, तर मला सांगा हे महिन्याला तुम्ही काजू किती विकता? महिन्याला तरी माझं काजू आणि काजूची जी कणी जी ग्रेव्हीसाठी वापरतात दोन्ही काम आहे, काजू आणि काजूची कणी मिळून दोन्ही मिळून 70-80 टन महिन्याला सेल होतो. आणि प्रति किलोला किती दर भेटतो? प्रति किलो प्रत्येकाच्या ग्रेडनुसार आहे, म्हणजे 150 रुपये किलो पासून 700-800 रुपये किलो पर्यंत रेट आहे. चालेल, प्रेक्षकांना त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढा उत्पन्न किती भेटत असेल. पण कुठल्या कुठल्या देशात हे एक्सपोर्ट होतं? स्पेशली हे गल्फमध्ये होतं, US होतं, UK होतं, म्हणजे दुबई, सौदीमध्ये होते, आणि कॅनडा,
उड्या ताऱ्या म्हणजे देशात होता हे मला सांगा. हे तुम्ही ज्यावेळेस करता बाहेरचं कॉन्टॅक्ट आणि स्पेशली एक्सपोर्ट क्वालिटी करता, तर हे कसं तुम्ही एकंदरीत सुरू केलं आणि अडचणी काय आल्या त्यावेळेस, कसं चालू केलं सगळं? आम्ही एक्झिबिशन केली दुबई असू द्या, बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊन एक्झिबिशन. इंग्लिशसाठी आम्ही इंग्लिश बोलणारा व्यक्ती बरोबर घेतला, त्याच्यानुसार एक्झिबिशन अटेंड केली. एक्झिबिशनमध्ये आपला कंपनीचा स्टॉल उभा केला, तिथून आम्हाला जे कस्टमर भेटले ते कस्टमर आमच्याशी जोडत जोडत गेले, एक दोन तीन चार कस्टमर भेटत गेले आणि त्यानुसार एक्सपोर्ट होत गेलं. आणि इंडिया मार्केटमध्ये विकण्यापेक्षा एक्सपोर्ट करण्याला भरपूर डिमांड आहे काजू. बरं, इंडियातून जास्तीत जास्त काजू एक्सपोर्ट होतो. बरं, तुम्ही सांगताय एवढं चांगलं संजयजी. सगळ्यात महत्त्वाचा येतो प्रश्न, एखाद्या वेळेस काय ऋतू असेल किंवा काय समस्या असेल त्यावेळेस नफा होत नाही, दरवेळेस असं नाही की नफा होईल, ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस तुमची मानसिकता काय असते? तोटा तर मला पहिला 2003 पासून चालू केलं होतं, तो सातपर्यंत मला 5 ते 6, 2, 3 ते 4 वर्ष तोटाच होत होता, म्हणजे फायदा असा काही होतच नव्हता. म्हणजे 2007 मी पुण्यामध्ये मार्केटिंग करायला गेलो होतो काजूचं, म्हणजे साताऱ्यात आमचं मार्केट पूर्ण झालं होतं, सातारा जिल्हा कव्हर झाला होता, आम्ही पुण्यात मार्केटिंग चालू करायला गेलो. 2007 आम्हाला एक वर्षभर असं होतं की आमचं उत्पन्न खर्च असायचा 1 लाख रुपये, उत्पन्न व्हायचं 20,000 रुपये, म्हणजे त्यापटीच हे असायचं. त्यामुळं 1.5 वर्ष आम्ही तसंच लॉसमध्ये सहन केलं. नंतर जसं आमचं मार्केट पुण्यामध्ये चांगलं एस्टॅब्लिश व्हायला लागलं 2-3 वर्षात, की मग आमचा सेल पुण्यामध्ये चांगला वाढायला लागला. बरं, ते आम्हाला थोडा वेळ घालावा लागला मार्केटिंगसाठी पुण्यामध्ये, मोठ्या मोठ्या सिटीने जायला वेळ घालावा. बरोबर, तुमचं शिक्षण म्हणजे नेमकं 12वी आहे सगळं, म्हणजे इंग्लिश बोलता येत नसतं, भाषा आपली असं, त्या अडचणी तुम्ही कशी मात केली? तर मी एक नेटवर्किंग मार्केटमध्ये आम्हाला जसं बिझनेसमध्ये शिरता शिरता पुण्यामध्ये मार्केटिंग करताना एक नेटवर्किंग मार्केटिंगचं आम्ही पार्ट टाइम काम करत होतो, त्यामध्ये नेटवर्किंग मार्केटिंग मला अनुभव आला त्या क्षेत्रात, मार्केटिंग कसं करायचं, बघ कोणी काय कोण बोलल्यानंतर काय होईल काय, जर मी ट्रेनिंग घेतलं आणि यूट्यूबला याला असं व्हिडिओ वगैरे बघून ट्रेनिंगचे व्हिडिओ बघून आम्ही मार्केटिंगचा आयडिया घेतले. बरोबर, म्हणजे शिक्षण आता मार्केटिंगचा काय काही संबंध आणि इंग्लिश भाषेचं आहे, इंग्लिश भाषेचं काही संबंध. बघा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग सांगतात, भाषेला महत्व नाही, तुम्हाला तुमचं जे नॉलेज आहे त्याला महत्व आहे. संजयजी मला सांगा, कुठलाही व्यवसाय सुरू करायचे, स्टार्टअप करायचे, तर एखाद्या व्यक्तीनं स्पेशली तरुणानं पहिल्यांदा काय करावं? पहिल्यांदा कुठत्या एखाद्या नोकरी न करता एखाद्या व्यवसायाच्या मागे लागताना पहिल्यांदा कोणत्या व्यवसाय करायचा, त्याला आवड कोणती आहे, त्या आवडीचा व्यवसाय त्याने निवडावा, आणि छोटा का होईना पण त्याने तो व्यवसाय सुरू करावा. मग त्यासाठी लागणारं भांडवल हे कुठून तरी गोळा करून छोटा व्यवसाय चालू करावा, नंतर तो कसा मोठा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताय मोठा करावा, पण मोठा करण्यासाठी बी काय गोष्टी काय सांगाल? एखादा जर छोटासा उद्योग आपल्याला मोठा करायचे, हा स्पेशली प्रक्रिया उद्योग आहे, तर प्रक्रिया उद्योग खूप साऱ्या फळांवर आत्ता महाराष्ट्रातील खूप तरुण करतोय, तो मोठं जर करायचं असेल मोठ्या एक्सपोर्ट क्वालिटीचं, तर त्यानं काय करावं? त्यानं छोटा व्यवसाय चालू केल्यानंतर त्यानं जिल्हा लेवलला मोठ्या मोठ्या शहरात पुणे मुंबईसारख्या एक्झिबिशन असतं, एक्झिबिशन अटेंड केलं पाहिजे. आपला कॉम्पिटिटर काय करतोय किंवा तो सेल कसा करतोय मार्केटमध्ये त्याचा अभ्यास करावा, आणि त्यानुसार मार्केटमध्ये उतरून जास्तीत जास्त सेल कसा जास्त करता येईल त्याकडे लक्ष द्यावं. संजयजी, तुम्ही काजू प्रक्रिया उद्योग एवढा मोठ्या प्रमाणावर नेलेला आहे, तुम्ही भविष्यात काय ठरवलं? मी भविष्यात असा एक आत्ताच म्हणजे माझं चालू आहे काम, त्यानुसार मी कसं एक ॲप तयार करतोय रेशिओ मार्ट म्हणून, तर येणाऱ्या भविष्यातल्या तरुण मुलांसाठी, आज बरेच लोकांचे व्यवसाय नाही नोकरी नाही, तर त्यांना एक व्यवसाय निर्माण करायचं ॲप माझं काम चालू आहे, की डायरेक्टली तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटेल आणि त्याचनुसार प्रत्येकाला एक आपलं ऑफलाईन दुकान चालवता येईल असं एक व्यवसाय भेटेल, त्याचनुसार माझं काम चालू आहे. खऱ्या अर्थानं ह्याचा फायदा जे महाराष्ट्रातील तरुण आहेत स्पेशली, ज्यांना रोजगार नाही आहे ज्यांना काम नाही त्यांना भेटेल. संजयजी, तुमचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही इथला प्रोसेसिंग केलेला माल, प्रक्रिया केलेला माल जगभरात पाठवत आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेत आहे, तर तरुणांना काय सांगा? तरुणांना माझं एक प्रामाणिक सांगणं आहे की तरुणांनी खूप नोकरीच्या मागे न लागता एक छोटासा व्यवसाय चालू करा, कोणताही छोटासा व्यवसाय चालू करून तो मोठा कसा करता येईल, पहिलं पाऊल कसंही छोटंसं असते पण हळूहळू तुम्ही तो मोठा होऊ शकतं आणि तुम्ही यशाची शिखरावर पोचू शकता, तो
तुम्ही नोकरीच्या 10,000 मागे न लागता 10,00,000 कसे कमवता येईल याच्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, हे होते संजय कदम. एका छोट्याशा गावातून आणि छोट्याशा भांडवलातून त्यांनी एवढा मोठा उद्योग, प्रक्रिया उद्योग, खऱ्या अर्थानं शेतीच्या रिलेटेड प्रक्रिया उद्योग सुरू केला आणि आज ते यशस्वी आहेत. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सँडी आणि यादव हे चॅनल आहे ना त्याला सबस्क्राईब करा. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे मी इंस्टाग्रामवर, ट्विटरवर आणि फेसबुक पेजवर आहे, त्याच्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तिथं जाऊन नक्की मला फॉलो करा. मी वेगवेगळ्या विषय आणि वेगवेगळ्या गोष्टी तिथं मांडत असतो, मग अवश्य भेट द्या. चला भेटूया नवीन विषयासह, नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत पाहत राहा तुमचं चॅनल सँडी आणि यादव.